माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना चहाला येण्याचं निमंत्रण दिलंय. सोनियांनी हे निमंत्रण स्वीकारलं असून संध्याकाळी 7 सुमारास ही चर्चा होईल. संसदेतील कोंडी फोडण्याच्या दिशेनं सरकारनं प्रयत्न सुरू केलाय. एप्रिल 2016 पासून GST लागू करायचं असेल तर ह्याच हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर होणं सरकारसाठी आवश्यक झालंय. GST काँग्रेसची तत्वत मान्यता आहे, केवळ विधेयकातल्या काही कलमांबाबत मतभेद आहेत आणि ते दूर करण्यासाठी मोदींनी हात पुढे केलाय. तर GST बाबत 3 मुद्द्यांवर मतभेद असून त्या मागण्या मान्य झाल्याशिवाय विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याची भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे. Today, Honorable Prime Minister has told me that he has telephoned the Congress President and requested her to join over tea, discuss issues regarding bills pending before the Parliament and working together for smooth functioning of the Parliament. हम GST को पास कराना चाहते हैं, हम कोऑपरेट करना चाहते हैं, मगर हमारे डिफरेंसेस भी हैं बीजेपी के पोजीशन से. तीन मेन डिफरेंसेस हैं और उसमें हम टैक्स पे कैप डालना चाहते हैं. हम ये चाहते हैं कि गरीब लोगों के ऊपर टैक्स ना लगे और हम एक उसके ऊपर एक छत सी लगाना चाहते हैं. तो ये फर्क है, मगर हम GST लाए हैं और हम पास कराना चाहते हैं. आणि एकूणच या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण जाणार आहोत दिल्लीला. आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे तिथे उपस्थित आहेत. रामराजे, आपण बघतोय की चाय पे चर्चा होणार आहे संध्याकाळी आणि अर्थातच मोदींनी निमंत्रण दिलेलं आहे सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना. एकूणच त्यांनी खरं तर ह्या निमंत्रण हे स्वीकारलेलं आहे, मात्र ह्या बैठकीनंतर तोडगा निघेल का, याबद्दल काय सांगाल? बिल्कुल, काँग्रेसनं अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच GST जे 3 मागण्या केलेल्या आहेत त्या पूर्ण केल्या तरीच सहकार्य केलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन दिलेलं आहे. आणि राज्यसभेमध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की समजून घ्यावं लागेल आपल्याला की राज्यसभेमध्ये भाजपचं संख्याबळ कमी आहे, त्यामुळं संपूर्ण जे आहे ते काँग्रेसवरच अवलंबून आहे की हे संमत करायचं का नाही दिल ते. ज्या आज संध्याकाळी 7 ही बैठक होणार आहे, त्याचे चर्चा होणार आहे, पंतप्रधान मोदी यांच्या घरी ही बैठक होणार आहे. मनमोहन सिंग अर्थतज्ञ पण आहेत, माजी पंतप्रधान पण आहेत आणि प्रमुख म्हणून सोनिया गांधी या दोघांसोबतही चर्चा करणार आहेत नरेंद्र मोदी. गेल्या 1.5 वर्षामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे बोलवण्यात आलेलं आहे सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांना, आणि तेही एका विधेयकासाठी. म्हणजेच हे विधेयक संमत करणे ही सरकारची किती गरज आहे हे दिसून येते. आता राहिला मुद्दा की त्या 3 मागण्या कोणत्या आहेत, त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की GST संपूर्ण देखरेख असणारे, त्याच्यामध्ये अडीअडचणी समस्या सोडवण्यासाठी एक वेगळं एक कमिटी राहावी, एक संस्थान राहावं आणि त्याच्यावर सरकारचं कंट्रोल नसावं, हा एक पहिला मुद्दा होता. दुसरा मुद्दा म्हणजे की जे टॅक्सेस कर जे आहेत आता सगळे मिळून जे लावलं जाते ते 25-26% आहेत, तर ते 18% GST टॅक्स लावे हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा म्हणजे की राज्य सरकारवर जो 1% करांचा भार पडणार आहे तर तो 1% कर राज्य सरकारवर लादला जाऊ नये हा तिसरा मुद्दा. आणि या 3 प्रमुख मागण्या घेऊन काँग्रेस आता मैदानात उतरलेली आहे. आजच्या चाय पे चर्चेमध्ये जर त्याचा जर निर्णय झाला नाही, निकाल जर झाला नाही, तर संपूर्ण स्पष्ट आहे की GST लागू होणार नाही. आणि लागू जर झाला नाही तर 1 एप्रिल 2016 पासून जो GST लागू अंमलात येणार होता तो अंमलात येणार नाही. आणि याच्यामुळं साधारणतः 9,500 कोटीपेक्षा जास्त तोटा जो आहे, नुकसान जो आहे तो भारताला होणार आहे. बरं, धन्यवाद रामराजे या संपूर्ण माहितीबद्दल. म्हणजे GST हा कायदा लागू होणं किती महत्वाचं आहे हे ह्याचवरून दिसतंय आणि आता संध्याकाळपर्यंत ह्याचं चित्र स्पष्ट होईल, काय तोडगा निघतोय ह्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.